भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं खोपोलीत झाले शरीरसौष्ठव स्पर्धेचे भव्य आयोजन. शिस्तबद्ध आयोजनातून खोपोली श्री या बहुमानाचा दिला गेला किताब विविध वयोगट आणि वजनगटाच्या शरीरसौष्ठवपटूंनी घेतला होता सहभाग. एकीकडे तरुणाईचा उत्साह ओसांडून वाहत होता तर दुसरीकडे स्पर्धक चित्त आकर्षक पोस्ट देत होते. दीपक ब्रदर्स या सोशल मीडिया ग्रुपच्या उपक्रमाचे सर्वत्र होत आहे कौतुक. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने खोपोलीत समाज मंदिर परिसरात उभारलेल्या सभा मंडपात भव्य स्वरूपात शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले गेले. खोपोलीत समाजसेवेची कास धरलेल्या दीपक ब्रदर्स या संस्थेचे सर्वे सर्वा विक्की गायकवाड यांच्या माध्यमातून या स्पर्धा भरवल्या गेल्या होत्या. बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांमध्ये विविध वजनी गटात ही स्पर्धा भरवली गेली होती. या स्पर्धेचा तरुणाईने आस्वाद घेतला. 50 किलो वजनी गटात सन्मान नालवण, 55 किलो वजनी गटात प्रतीक महाजन, 60 किलो वजनी गटात शिवतेश ठाकरे, 65 किलो वजनी गटात राहुल देशमुख, खुला गट गिरीधर पाटील, बेस्ट पोझर गिरीधर पाटील, खोपोली श्रीचा मान राहुल देशमुख यांनी मिळवला आहे. कार्यक्रम खूपच खूप म्हणजे खूपच छान झाला. मला माझा पहिलं वर्ष होतं खोपोली श्रीचा. बऱ्याच वर्षापासून खोपोलीमध्ये खोपोली श्रीचा झाली नव्हती आणि दीपक ब्रदर्सच्या नावाने आयोजनाने आम्ही हा उपक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि खूप म्हणजे खूप छान झाला आणि सक्सेसफुल झाला. आणि ह्या कार्यक्रमामध्ये खोपोली श्री विजेते झालेले आहेत ते राहुल देशमुख. बेस्ट बॉडी इम्प्रूव्हमेंट प्रतीक महाजन, स्टेज मार्गदर्शन राष्ट्रीय खेळाडू राजेश अंगद सर, बॅकस्टेज मार्गदर्शक रमेश खरे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नांदे यांनी केले. मारुती आडकर, दिनेश शेळके, विजय खरोसे, नितीन शेजवळ, धनंजय आगिवले, विनायक पाटील यांनी पंचाची भूमिका बजावली. सहज समाचारकरिता आकाश सत्ताने खोपोली.